व्हाट इज अप फूडस्केपर्स, हाउ यू गाइज डूइंग टुडे. आणि आज आपण बनवणार आहोत सॅलेड्स. सो आपला सेगमेंट थोडा चेंज झाला आहे सॅलेड सेगमेंट कारण बिकॉज आता मी जे काय रेकॉग्नाईज करतोय त्याच्यामध्ये आपल्याला सॅलेडची खूप गरज आहे आता. कारण वेदर पण इतकं चेंज होत आहे की त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींची खरंच खूप गरज आहे. सो लेट्स नॉट वेस्ट आर टाइम, वी ऑल्सो हॅव अ व्हॅल्युएबल टाइम, सो लेट्स बिगिन अँड लेट्स गो. आत्ताच्या स्टेजला फूडस्केप एक हेल्दी सेगमेंटकडे पाठवत आहे, दॅट इज वाय वी आर टेकिंग सॅलेड्स. आणि सॅलेड्स आम्ही फक्त याच गोष्टीमुळे नाही की बिकॉज वी आर गोइंग टू अ हेल्दी साईड, ह्याच्यासाठी पण, कारण सॅलेड्स आर रिअली इम्पॉर्टंट वाईल वी ईट समथिंग. ते आपल्या बॉडीला स्टेबलाइज करायला खूप हेल्प करतात, दॅट इज वाय वी आर टेकिंग सॅलेड्स. आणि सॅलेड्स झाल्यानंतर वी आर गोइंग टुवर्ड्स द सूप सेक्शन, सो बी कनेक्टेड ऑन फूडस्केप. सो टुडे वी आर मेकिंग फतूश. सो तुम्ही म्हणत असाल फतूश काय? सो फतूश इज अ सॅलेड फ्रॉम विच इज फ्रॉम अ मेडिटेरियन साईड ऑफ कंट्री. सो म्हणजे मेडिटेरियन सॅलेड आहे हे, आणि ह्याच्यातले जे काही इन्ग्रेडियंट्स आपण आज यूज करणार आहोत ह्याचा सर्वात जास्त इन्फ्लुएन्स लेबनन क्विझिन मधून येतो. सो युजली एक सॅलेड बनवताना त्यात चार पार्ट्स असतात, बेस, बॉडी, त्यांची ड्रेसिंग आणि गार्निश. सो मी तुम्हाला सॅलेडचे चार बेस सांगितले की म्हणजे आपल्याला लागतं बेस, बॉडी, सीझनिंग किंवा आपलं जे ड्रेसिंग असतं ते, आणि त्यानंतर टॉपिंग किंवा गार्निश. सो आता बेससाठी मी यूज करतोय आईसबर्ग लेट्यूस. तुम्हाला आईसबर्ग लेट्यूस जर मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये जे कुठलं लेट्यूस अवेलेबल असेल तुम्ही ते यूज करू शकता. मी बॉडीसाठी वापरतोय बेल पेपर्स डिफरंट डिफरंट कलर्सचे, चेरी टमॅटोज आणि क्युकंबर. तर चेरी टमॅटोज जर तुमच्या इथे अवेलेबल नसेल तर तुम्ही रेग्युलर टमॅटोजही वापरू शकता. आणि मग त्याच्यानंतर मी आपल्या ड्रेसिंगसाठी यूज करत आहे ऑलिव्ह ऑइल, ब्लॅक पेपर पावडर, सॉल्ट आणि लाईम. आता तुम्ही म्हणत असाल की लाईम आणि सिट्रस दोन दोन गोष्टी का, कारण हे मेडिटेरियन सॅलेड आहे. आता मेडिटेरियन रिजन्समध्ये सिट्रसही खूप अवेलेबल असतात, त्यामुळे आपण दोन सिट्रस इम्बाईब करून एक सॅलेड बनवत आहोत. आणि गार्निशसाठी किंवा टॉपिंगसाठी मी यूज करतो पिता ब्रेड, कारण त्याच्याने काय होणार आहे की एका सॅलेडमध्ये सगळे गोष्टी सिट्रस असल्यामुळे थोडासा खट्टापणा राहणार आहे, आणि आपल्या बॉडीला स्टार्च आणि कार्ब्सची गरज असते म्हणून आपण पिटा ब्रेड यूज करतोय. तुम्हाला जर पिटा ब्रेड यूज करायचा नसेल आणि या सॅलेडला इंडियन ट्विस्ट द्यायचा असेल तर तुम्ही खाकराही वापरू शकता. कुठल्याही फ्लेवरचा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही खाकरा ह्याच्यात टाकून तुम्ही मिक्स करू शकता. सो आजची आपली सॅलेड रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर फूडस्केपला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. अँड तुम्ही जर शेअर केली तर लोकांपर्यंत ही हेल्दी रेसिपी पोहोचेल. अँड दॅट इज इट फॉर द व्हिडिओ गाईज, होप यू लाईक इट. चीयर्स.